दुष्काळावर मात करत सेंद्रिय शेती करून तरुण शेतकऱ्यानं लाखोंचे उत्पन्न घेतलं आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सुगावचे सरपंच यांचे चिरंजीव रियाज रजाखा पटेल यांनी पारंपरिक शेती पद्धतीला बगल देत सेंद्रिय शेती करून लाखोंचं उत्पादन घेतलं असून या तरुण शेतकऱ्यानं दुष्काळावर मात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रियाज पटेल पद्मश्री विद्यालय सुगाव येथे लिपिक पदावर कार्यरत आहे. ते शाळेची नोकरी करून आपला वेळ शेतीला देतात. शेतकरी पेहराव घालून सेंद्रिय खत निर्मिती, पेरणी, काढणी, मळणी, गाईचे दूध काढणी अशी विविध शेतीची कामे ते स्वतः करतात. त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना ठिबक पद्धतीने पाणी देऊन जिरायती शेती बागायती केली आहे. मानव लोकच्या माध्यमातून समीर पटेल आणि मनोदीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांश सेंद्रिय खत निर्मिती स्वतःच्या शेतात करून सोयाबीन, ज्वारी, तूर, चना, भाजीपाला, शेवगा आदी पिकांना वापरून 8 एकर शेती दुष्काळी परिस्थितीत लाखोंचं उत्पादन घेऊन दुष्काळावर त्यांनी मात केल्याचं पाहायला मिळत आहे. सेंद्रिय खत निर्मिती करून स्वतःच्या शेतात तर ते वापरतातच, पण शिल्लक खतातून ते स्वतःची रोजगार निर्मितीही करत आहेत. रियाज पटेल नोकरी सांभाळून सेंद्रिय शेती करत असल्यानं दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यात त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. तरुणांनी पारंपरिक शेतीला बगल देत सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन त्यांनी दिलं. मी रियाज रजाक पटेल, राहणार सुगाव तालुका, अंबाजोगाई जिल्हा, बीड. मी पद्मश्री माध्यमिक विद्यालय सुगाव या शाळेवर कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. मी शाळेच्या वेळेनंतर मी पूर्ण वेळ शेतीमध्ये काम करतो. सुगाव या गावचे माझे वडील कैलासवासी रजाक पटेल हे 4 टर्म सरपंच म्हणून राहिले. त्यांनी सामाजिक कार्य करत असताना आम्हाला शेतीशी नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. त्यांनी ते उत्तम शेतकरी पण होते. त्यांनीच आम्हाला शेतीची नाळ तुटू दिली नाही. आणि मी या शिवांश खतामुळं मानवलोक अंतर्गत नवनिर्माण प्रकल्पांतर्गत शेख मोइनुद्दीन व पठाण समीर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून शिवांश खताची निर्मिती करायला शिकवले आणि त्या खताचा उपयोग मी पूर्ण शेतीमध्ये माझ्या करत आहे. आणि वार्षिक माझं उत्पन्न 7 लाखाच्या जवळजवळ गेलेलं आहे. अशा या दुष्काळी परिस्थितीत 7 लाखाचं उत्पन्न माझ्यासारख्या एका तरुणाला शेतीमधून मिळतो हे एक चांगली बाब आहे. आणि मी या दुष्काळ परिस्थितीवर मात केलेलं आहे. माझं तरुणांना एकच आव्हान आहे की त्यांनी रासायनिक खत न वापरता शेतीमध्ये जैविक खत वापरून शेती करावी. अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे तरुण शेतकरी रियाज रजाक हा पटेल हे शाळेत नोकरी करून नोकरीच्या शिवाय जो वेळ मिळतो तो आपल्या शेतीसाठी देतात. शेती दुष्काळी परिस्थितीतही शेती त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळं 8 एकरमध्ये जवळपास 6 ते 7 लाख रुपयाचं त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे. आणि त्यांनी तरुणाला आव्हान केलेलं आहे की शेती जर आधुनिक पद्धतीनं केली तर नक्कीच परवडते आणि दुष्काळावर मातही करता येते. MKN न्यूज मराठीसाठी दिलीप आरसूळ, सुगाव, अंबाजोगाई.